नगर मनमाड रोडवरील कॉटेज कॉर्नर परिसरात आव्हाड परिवारानं सुरू केलेल्या माऊली अमृततुल्य हॉटेलचं उद्घाटन महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते झालंय. या ठिकाणी अमृतासारख्या चहाबरोबरच रुचकर आणि स्वादिष्ट नाश्त्याचीही सोय उपलब्ध झाली आहे. नगरकरांना उत्कृष्ट चवीचा आणि स्वादाचा चहा उपलब्ध करून देण्यासाठी आव्हाड परिवारानं नगर मनमाड रोडवर कॉटेज कॉर्नर येथे माऊली अमृततुल्य हॉटेल सुरू केलं आहे. या हॉटेलचा शुभारंभ महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते झालाय. यावेळी नगरसेविका आशाताई कराळे, उद्योजक शिवाभाऊ चव्हाण, नगरसेवक संपल बारसकर, शिवाजीराव कराळे, जयहिंद सैनिक सेवा फाउंडेशनचे शिवाजी पालवे, माऊली अमृततुल्याचे संचालक आशुभा आव्हाड, सतीश आव्हाड, सुनंदा आव्हाड, ऍडव्होकेट संदीप जावळे आदी उपस्थित होते. माऊलीमध्ये अमृतासारख्या चहाबरोबरच गरमागरम नाश्ताही उपलब्ध करून देण्यात आला आहे. या ठिकाणी चहा आवडल्यास घंटा वाजवून व्यक्त करण्याचीही संधी देण्यात आली आहे. उपस्थित मान्यवरांनी माऊली हॉटेल ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास व्यक्त केला आहे. शहराचे प्रथम नागरिक आदरणीय आमचे मित्र बाबासाहेब वाकळे, तसेच शिवसेनेचे नेते नगरसेवक आदरणीय दिलीपजी सातपुते, आमचे मार्गदर्शक गुरुवर्य पैलवान शिवाजीराव कराळे, तसेच बडे मामा ॲडव्होकेट जावळे भाऊसाहेब, तसेच आमचे दुसरे मित्र शिवाजीराव पालवे व या ठिकाणी जमलेले सारे बंधू आणि भगिनींना. एक उद्योग व्यवसाय करत असताना सतीश जावळ यांनी या ठिकाणी या शहराची एक शहरात भर घालत असंच्या असं दुकान या ठिकाणी चालू केलं. त्यांची ते पवननगरलाच राहिल्या, त्यांची नेहमीच आम्ही धडपड पाहतो. कुठला तरी उद्योग व्यवसाय करायचा ते बऱ्याच दिवसापासून म्हणत होते, पाईपलाईनला का ना गाळा बागा गाळा बागा, पण ताजींच्या संपर्कात आले ते आणि या ठिकाणी त्यांनी खरोखरच चांगलं असं या अमृततुल्य या ठिकाणी टाकलं, चालू केलं. या हॉटेलला माझ्या मनापासून जगदंबा उद्योग समूहाच्या वतीने अधिक शुभेच्छा देतो. नगर शहरामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चहाची क्रेज चालू झाली आहे. म्हणजे सावेडीला त्या दिवशी आलो होतो, महिला त्या येऊले चहा प्यायला आले होते, 30-40 महिला कृषी मंडळ आणि अत्यंत चांगला व्यवसाय नगर शहरामध्ये साहेबांनी निवडलेला आहे. त्यांच्या या नवीन व्यवसायाला शुभेच्छा देतो. ताजींनी सांगितलं की आम्ही शिवाजीराव कराळेंना ताजी म्हणतो, तर ताजींनी आम्हाला घडवलेलं आहे, त्यांनी आम्हाला पाहिलेलं आहे आम्ही एमआयडीशी कसं जात होतो, किती खर्च केले, काय केले. तर कुठलाही धंदा करताना जर आपण चिकाटीने धंदा केला तर नक्कीच त्याच्यात यश येतं असं मी ऑर्डरला सांगू इच्छितो. आपण क्वालिटी चांगली द्या, नक्कीच लोक विचारतात का कुठं चांगलं भेटतं. तर ह्या भागात या परिसरात कुणी म्हटलं पाहिजे का चहा प्यायला कुठं जायचं तर माऊली अमृततुल्य जायचं, किंवा नाश्ता करायचा मिसळ खायची तर कुठे यायला पाहिजे, माऊलीमध्ये यायला पाहिजे. अशी आपण क्वालिटी द्या, नक्कीच आपल्या धंद्यात भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपल्याला मी माझ्या वतीने, कुटुंबाच्या वतीने, शहराच्या वतीने शुभेच्छा देतो की आपला धंद्यात वाढ व्हावी. आज आपल्या अहमदनगर शहरामध्ये कॉटेज कॉर्नर या ठिकाणी MIDC रोडवर माऊली अमृततुल्य या हॉटेलचं नुकतंच या ठिकाणी उद्घाटन झालं आहे. आणि खऱ्या अर्थानं आज आपण पाहतो आहे की चहा ही खूप काळाची गरज असल्याने या ठिकाणी सतीशजी आव्हाड यांनी या ठिकाणी जे हॉटेल टाकलं आहे आणि त्याचं माऊली अमृततुल्य असं एक या ठिकाणी नाव दिलं आहे, म्हणजे अमृतासारखं तुल्य असं या ठिकाणी चहा मिळणार आहे. आणि चहाची क्रेज आपण पाहतो आहे की आपल्याला सकाळपासून संध्याकाळीपर्यंत चहा लागतो, परंतु चहामध्ये चांगला चहा कशा पद्धतीने देता येईल आणि जेणेकरून आपल्याला कुठल्या प्रकारचा आजार होणार नाही, निरोगी असा अमृततुल्य चाय या ठिकाणी त्यांनी आज या परिसरामध्ये हॉटेल सुरू केलं आहे. आणि या हॉटेलसाठी मी माझ्या जैन सैनिक सेवा फाउंडेशन अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि नगरवासियांना खऱ्या अर्थानं आवाहन करतो की आपण अवश्य एकदा या अमृततुल्य चहाची किंवा नाश्त्याची चव घेण्यासाठी या ठिकाणी नक्की या. खूप आल्हाददायी असं या ठिकाणचं वातावरण, खूप सुंदर अशी या ठिकाणची क्वालिटी आहे आणि या क्वालिटीचा लाभ आपण नगरकरांनी अवश्य घ्या अशी मी या ठिकाणी आपल्या नगरकरांना विनंती करतो. आज इथे आपले प्रथम महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते अमृततुल्य माऊली मिसळचे उद्घाटन झालेले आहे. त्या निमित्ताने मी माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या वतीने यांचा आव्हाड यांना शुभेच्छा देतो की त्यांचा
भरभराट हो, त्यांची प्रगती हो, त्यांचं हॉटेल असे दिवसेंदिवस भरपूर शाखा वाढत जाव अशी मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. हॉटेलबाबत आव्हाड यांनी अधिक माहिती दिली आहे. मी सतीश आसुरबा आव्हाड, मी नगर यमडेशी रोडला माऊली अमृतुल्य ह्याच्याची सुरुवात केलेली आहे आणि जेवढ्यात जेवढं ग्राहकाचं समाधान करता येईल तेवढे मी एकदम कष्टाने लोकांचं समाधान करण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी माझ्या चहाची जी वैशिष्ट्य आहेत तर ते म्हणजे ॲसिडिटी होणार नाही चहा पिल्याने आणि जे चहा पिल्याच्या नंतर 15-20 मिनिटांनी जे आतून तोंडाला असं कडवटपणा म्हणा या पांचट असं वाटतं तर ते माऊली अमृततुल्याचं चहा घेतल्यावर असं काही वाटणार नाही आहे. आणि मी माझ्या हॉटेलचं एक असं वैशिष्ट्य निर्माण करतो आहे की ज्यांना कोणाला चहा आवडला, नाश्ता आवडला तर मी बाहेर एक घंटा लावलेली आहे. जर मनापासून त्यांना चहा आवडला किंवा नाश्त्याची क्वालिटी खूपच आवडली, माझ्या मिसळची क्वालिटी आवडली तर मी म्हणजे भरपूर क्वालिटीचे नाश्ते ठेवले तिथं, डोसा आहे, उत्तप्पा आहे. तर आवडल्यानंतर त्यांनी फक्त जाताना एक माझं समाधान कसं होईल किंवा त्यांचं समाधान कसं झालं हे मला कळणार याच्यातून. त्यांनी जर घंटा वाजवली तर मला असं वाटणार की माझ्या ग्राहकाचं समाधान झालेलं आहे आणि जर ते तसेच गेले तर असं माझ्या मनात एक काहीतरी शंका राहील. म्हणून ह्या याचं एक घंटा लावण्याचं हे एक वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी अहमदनगर शहरामध्ये आज आमचे मित्र सतीश आव्हाड यांनी माऊली अमृततुल्य या नावाचं चहाचं हॉटेल त्यासोबत मिसळ आणि नाश्त्याची सेवा या ठिकाणी चालू केलेली आहे. आत्ताच या ठिकाणी अहमदनगर शहराचे प्रथम नागरिक वाकळे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. या ठिकाणी अहमदनगर शहरामध्ये MIDC रोडवर या ठिकाणी माऊली अमृततुल्य या नावाने उत्कृष्ट प्रकारचा चहा देण्याचा संकल्प सतीश रावांनी या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने उत्कृष्ट सेवा देण्याकरता त्यांनी या ठिकाणी आज हॉटेलचं उद्घाटन झालेलं आहे आणि पुढील काळामध्ये उत्कृष्ट अशा पद्धतीचा चहा या ठिकाणी देण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्यांच्या या कार्यास नगरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा आणि या हॉटेलला एकदा तरी अवश्य भेट द्यावी. मी सुनंदा सत्यवान आव्हाड बोलते. माऊली अमृततुल्य चहा जर आवडला, आवडेलच तुम्हाला अशी माझी इच्छा आहे आणि सगळ्यांनी सहमतींचा एक वेळेस तर घेऊन पाहावा. सगळ्यांना असे आश्वासन देते मी. जर चहाने चांगला वाटला तर परत परत येऊन चहाचा स्वाद घ्यावा. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, आव्हाड यांचा मित्र परिवार, नातेवाईक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रतिनिधी मयूर नवगिरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.